नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मतदान कार्ड म्हणजेच इलेक्शन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। जर तुमच्या इलेक्शन कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी देखील तुम्ही अवघ्या 5 मिनिटात इलेक्शन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकता याची सुद्धा या व्हिडिओमध्ये सोल्युशन बघणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे, याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइनअप आणि लॉग इन हे दोन ऑप्शन दिसले जातील। जर तुम्ही या पोर्टलवरती नवीन असाल, पहिल्यांदा या पोर्टलवरती आले असाल, तर या ठिकाणी साइन अप या बटणावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड आणि तुमचं नाव या ठिकाणी ओटीपी सकट टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या, जे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळ दिलात तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर जे पासवर्ड तुम्ही सेट केलात रजिस्ट्रेशन करते वेळेस किंवा साइन अप करते वेळेस ते पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपी या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं आपण रिक्वेस्ट ओटीपी करशाल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठविला जाईल, जे की तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या पोर्टल तुमच्या समोर दिसले जातील, म्हणजे तुमचा प्रोफाईल अशा प्रकारे जे तुमचं नाव यामध्ये दिसले जातील। यामध्ये सर्वप्रथम जर तुमचा इलेक्शन कार्ड डाउनलोड करायचा आहे परंतु तुमच्या इलेक्शन कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तरी देखील तुम्हाला इलेक्शन कार्ड डाउनलोड करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय, या ठिकाणी फॉर्म नंबर 8 या ठिकाणी फिलअप करायची। या ठिकाणी तुम्हाला जे आहे अवघ्या 1 ते 2 मिनिटात तुम्ही जे इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करावा लागेल, जे की तुम्ही लगेच या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो मी। या ठिकाणी शिफ्ट ऑफ रेजिडन्स किंवा करेक्शन जे आहे करेक्शनचं या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर 8 या ठिकाणी भरायचं आहे। सर्वप्रथम आपण मोबाईल नंबर अपडेट करूया, त्यानंतर आपण इलेक्शन कार्ड डाउनलोड करूया। यामध्ये ऍप्लिकेशन फॉर ऑर्डर असतील ऑर्डर करा, किंवा या ठिकाणी जे तुमचं इपिक असतील इपिक नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, किंवा जर स्वतःचं असतील जर तुम्ही ऑलरेडी तुमचा जे इपिक नंबर आहे ते टाकले असतील तर चांगली गोष्ट, जर नसेल दुसऱ्यांचं किंवा आपले रिलेटिव्ह कोणाचं असतील तर या ठिकाणी ऑर्डर टाकायचं आहे आणि ऑर्डर टाकून या ठिकाणी इपिक नंबर टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे अशा पद्धतीने तुमचं नाव आणि तुमच्या रिलेटिव्हचे नाव आणि सरनेम अशा पद्धतीने दिसले जातील, त्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन राहू द्यायचे आणि या ठिकाणी ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर या ठिकाणी करेक्शन ऑफ इंटायर इन एक्झिटिंग इलेक्ट्रॉल या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे, जे की तुम्हाला अपडेट करायचे आहे, फक्त करेक्शन करायचे आहे तुमच्या इलेक्शन कार्डमध्ये, त्या ठिकाणी सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला आणि ओके करायचं आहे। हे एवढं करतात तुमच्यासमोर तुमचे संपूर्ण डिटेल्स दिसले जातील, तुम्हाला या ठिकाणी काहीच करायची नाहीये, फक्त तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट करायचे आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍप्लिकंट नेम ऑफ ऍप्लिकंट तुमचं नाव अशा प्रकारे दिसले जातील आणि इपिक नंबर जे की तुमचा इलेक्शन कार्ड नंबर असेल जे की अशा पद्धतीने दिसले जातील। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी सेल्फ मोबाईल नंबर टाकायचंय, सेल्फ वरती क्लिक करायचंय म्हणजे या बॉक्स वरती,
त्यानंतर या ठिकाणी तुमचा जे मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ इंटायर एक्झिटिंग इलेक्ट्रॉल या ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मोबाईल नंबर यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जे मोबाईल नंबर म्हणजे अपडेटेड मोबाईल नंबर जे तुम्ही चेंज करणार आहात किंवा जो मोबाईल नंबर तुम्ही यूज करत आहात जे की तुम्हाला डाउनलोड करते वेळेस त्यावरती ओटीपी पाठविला जातो तेच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तेच मोबाईल नंबर. आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला प्लेस टाकून घ्यायचंय. ज्या ठिकाणी आपण तुम्ही अर्ज करताय ते प्लेस या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर आणखी नेक्स्ट करा आणि या ठिकाणी जे कॅप्चा दाखवत आहे ते कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि या ठिकाणी सेंड ओटीपी म्हणजे जे मोबाईल नंबर तुम्ही दिलात तेच मोबाईल नंबरवरती या ठिकाणी तुम्हाला ओटीपी पाठवायची आहे. सेंड ओटीपी करायची आहे. सेंड ओटीपी केल्यानंतर या ठिकाणी सेंड ओटीपी करायची आहे. जसा आपण सेंड ओटीपी कराल तुमच्या या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठविला जातो जे ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. हे एवढं करता तुमचं जे फॉर्म नंबर 8 आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जे भरलात ते अशा पद्धतीने दिसले जातील. ते तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आणि या ठिकाणी सबमिट या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी येस करा. हे एवढं करताच तुमच्या समोर जे आहे ऍप्लिकेशन जे आहे सबमिट झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रेफरन्स नंबर देखील दिला जातो जे की तुम्ही याला कॉपी करू शकता आणि ओके करून घ्या. याची देखील तुम्ही या ठिकाणी जे आहे जर तुम्ही ऑर्डर याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणते आणखी अपडेटसाठी टाकलात किंवा करेक्शनसाठी ऍप्लिकेशन केलात तर या ठिकाणी ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रेफरन्स नंबर टाकायचंय आणि या ठिकाणी स्टेट आणि सबमिट. हे एवढं करतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण जस्ट जे आहे एका मिनिटाच्या आत आय थिंक 5 ते 10 सेकंदाच्या आत आपण जसं अप्लाय केल्या या ठिकाणी जे दाखवतंय म्हणजे बघा स्टेटस जे आहे एनरोल अपडेटेड. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर जे आहे सहजरित्या लिंक करू शकता. आता लिंक झाली आपली मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर या ठिकाणी जे डाउनलोड इपिकचा जे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा जर तुम्हाला या ठिकाणी होमपेजवरून यायचं असतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी जे आहे येऊ शकता. किंवा तुम्ही डाउनलोड ईपिक वरती जरी क्लिक केलात तरी देखील चालेल. या ठिकाणी तुम्हाला ईपिक नंबर सिलेक्ट करायची आहे म्हणजेच जे तुमचा वोटर आय डीचा नंबर असेल ते नंबर टाकून घ्यायचं या ठिकाणी. जर तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्याची काही आवश्यकता नाहीये किंवा करेक्शन करण्याची काही आवश्यकता नाहीये तर तुम्ही या प्रोसेसने सहज तुमचं इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता. ज्यांचं मोबाईल नंबर इलेक्शन कार्डला लिंक नसेल त्यांनी जे आहे फॉर्म नंबर 8 भरायची आहे. अदरवाईज ज्यांचं लिंक असेल त्यांनी या प्रोसेसने सरळ या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ईपिक नंबर टाकायची आहे आणि या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करा आणि सर्च करा. हे एवढं करताच या ठिकाणी जे आहे ईपिक नंबर तुमचं नाव रिलेटिव्ह स्टेट आणि असेंब्ली कोणती आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर कोणता लिंक आहे हे देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाते. या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि सेंड ओटीपी या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जातो जे की तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ओटीपी टाकायची आहे. जे ओटीपी प्राप्त झालाय तेच ओटीपी या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हेरीफाय करा. जसं आपण व्हेरीफाय करशाल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली. तर या ठिकाणी डाउनलोड इपिक या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एवढं करताच तुमच्या समोर जे तुमचा इलेक्शन कार्ड असेल ते अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी पीडीएफच्या स्वरूपात तुमचं जे आहे डाउनलोड होऊन जाते. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं नाव, तुमचा फोटो, यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमचा इलेक्शन कार्ड सहजरित्या तुमच्या मोबाईलमध्ये देखील डाउनलोड करू शकता आणि याचा प्रिंटआउट तुम्ही कलर प्रिंट काढून किंवा लॅमिनेशन करून कार्ड प्रिंट करून तुम्ही सहजरित्या कोणत्याही ठिकाणी वापरू शकता. इलेक्शन कार्ड डाउनलोड करण्यामध्ये काही अडचण येत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आणि याच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील तरी देखील तुम्ही विचारू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल इलेक्शन कार्ड डाउनलोड करण्याबाबत किंवा अपडेट करण्याबाबत म्हणजेच करेक्शन करण्याबाबत मला कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.